नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही आहात संवाद महाराष्ट्राचा युट्यूब चॅनल तर आपण जर देशामध्ये पाहिलं लोकसभेची सध्या रंदोमाळी सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये सुद्धा लोकसभेची जे काही रंदोमाळी सुरू आहे किंवा जे वातावरण तापलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये गेली एक वर्षापासून जे काही पक्ष फोडाफोडीचं राजकारण आणि त्याच्यातून आता लोकसभेची उत्सुकता नेमकी सीटं महाविकास आघाडीची लागणार की बी जे पी एकनाथ शिंदे आणि अजित पवार घाटाची सीटं लागणार याच्यावरती सर्वांचं लक्ष केंद्रित आहे आणि आपण जर पाहिलं की महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी सध्या नगरदक्षिण जो काही लोकसभा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघाच्या अनुषंगानं सात तारखेला येत्या सात तारखेला या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांची अहमदनगर शहरामध्ये म्हणजे आत्ताचं आयल्यानगर या सावडी परिसरामध्ये जे काही प्रोफेसर चौक आहे त्या प्रोफेसर चौकापासून अगदी दोनशे मीटर अंतरावरती या ठिकाणी सभेची जी काही जय्य स तयारी सुरू आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं आहे तर तुम्ही पाहू शकता की भव्य अशा पद्धतीचे शेड या ठिकाणी बांधण्याचं काम सुरू आहे आणि जर आपण पाहिलं तर हा जो परिसर आहे तर याची एकदम साफसफाई करून पार्किंगसाठी अशी भव्य अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली दिसते आहे आणि असे प्रचंड मोठ्या प्रमाणात असे तीन शेड या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि किमान पाच सहाशे लोक या ठिकाणी काम करत आहेत म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी यंत्रणा काम करताना दिसते आहे आणि तर पाहूया आपण सात तारखेला नेमकी काय घडतं आहे नेमकी देशाचे पंतप्रधान यांच्या सभेसाठी किती मतदार येत आहेत किंवा किती मतदार पाठ फिरवताहेत कारण त्याच्यात मराठा आरक्षणाचा पण मुद्दा आहे आणि धनगर आरक्षणाचा पण मुद्दा आहे तर मनोज रांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नेमकी मराठा समाज या सभेसाठी येणार की पाठ फिरवणार नेमकी काय आहे तर ते आपण सात तारखेला पाहूयात नगर दक्षिणचा जो काही विकासाबद्दल देशाचे पंतप्रधान काय बोलणार आहेत किंवा अजून काय महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींबद्दल काय ते बोलणार आहेत याच्याकडे पाहण्याची नक्कीच उत्सुकता राहील आणि परत मला वाटतं ता अकरा तारखेला योगी आदित्यनाथजी यांचीसुद्धा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांचीसुद्धा नगरमध्ये सभा होणार आहे तर आपण पाहूयात नेमकी काय घडामोडी घालतायत किंवा राजकीय पार्श्वभूमीवरती आपण पाहू शकता की नेमकी हाल नेम काय हालचालींना वेग या ठिकाणी येतो आहे नेमकी देशाचे पंतप्रधान नगर दक्षिणमध्ये येऊन काय बोलणार आहेत त्याच्याकडे सर्व मतदारांचं लक्ष असेल आणि तीच उत्सुकता आपण पाहूयात नेमकी सात तारखेला काय होते ते